हेलो स्टूडेंट, वेलकम टू द लेक्चर नंबर 7 ऑफ डिजिटल मार्केटिंग। इन लास्ट लेक्चर वी ऑलरेडी डिस्कस अबाउट वेरियस वेज टू ऑप्टिमाइज द वेब पेज। रिलेटेड टू दैट, इन टुडेज सेशन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट रिमेनिंग वेज टू ऑप्टिमाइज द वेब पेज। इन लास्ट लेक्चर वी डिस्कस अबाउट HTML header, body content, various links, indexing, Google bot, other factors of a website optimization. In today's session, we will discuss about performance result, SEO social media optimization, and what is a SEO security check. So, remaining three techniques related to optimization of web pages we will discuss in today's session. So let us start. Seventh way to optimize a web page is performance result. Performance result includes number of resources, page speed info, and page size info. All these concepts included into performance result. So let us discuss one by one. First one is number of resources. This check displays the total number of files that need to be retrieved from the web server to load your web page. So basically number of resources madhe kay check kele jata tar ja apan file tumcha web page load vhayla garjecha astat tya sagya files कुठून येतात, सर्वर कडून येतात। मग त्या सगळ्या फाइल्स लोड व्हायला किंवा त्या सगळ्या फाइल्स डिस्प्ले व्हायला किती वेळ घेतात। त्याच्यानंतर ॲज अ जनरल रूल, हॅविंग मोर फाइल्स टू रिट्राइव इन्क्रीज द नंबर ऑफ सर्वर रिक्वेस्ट अँड कॅन सबसिक्वेंटली इन्क्रीज पेज लोड टाईम। म्हणजे जेवढ्या तुमच्या फाईल्स असतील किंवा जेवढ्या पण फाईलमध्ये तुमच्या जास्त डाटा असेल त्याच्यानुसार तुमचं काय होईल, पेज लोडिंगचा टाईम काय असतो, जास्त असतो आणि तो टाईम इन्क्रीज होईल। इट इज अ गुड टू रिमूव अननेसेसरी फाईल्स ऑर कन्सोलिडेट फाईल्स लाईक स्टाईल्स अँड स्क्रिप्ट विच आर लेस रिक्वायर्ड। म्हणजे ज्या फाईल्स तुम्हाला लागणार नाहीत किंवा ते एकमेकांमध्ये मर्ज करता येतील किंवा ज्या फाईल करंटली तुम्हाला गरजेच्या नाही आहेत फॉर लोडिंग दॅट पर्टिक्युलर पेज, ऑल दीज फाईल्स वी कॅन रिमूव टू इन्क्रीज अवर लोडिंग टाईम ऑफ पर्टिक्युलर वेब पेज। सो बेसिकली नंबर ऑफ रिसोर्सेस म्हणजेच काय, तर तुमच्या वेब पेजमध्ये ज्या पण फाईल्स असतील, त्या इमेज फाईल असू देत, टेक्स्ट फाईल असू देत किंवा व्हिडिओ फाईल्स असू देत, त्या फाईल लोड व्हायला सर्वर तुम्हाला एक्स्ट्रा टाईम मागेल किंवा त्याच्याकडून एक्स्ट्रा टाईम एक्वायर केला जाईल आणि ते रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करू शकतो, अननेसेसरी किंवा अनवॉन्टेड ज्या फाईल आहेत त्या काय करू शकतो, स्किप करू शकतो की ज्याने तुमच्या वेबसाईटचं पेज लोडिंगचा टाईम काय होईल, इन्क्रीज होईल। सो दिस इज रिलेटेड टू नंबर ऑफ रिसोर्सेस। सेकंड वन इज स्पीड, पेज स्पीड इन्फो। पेज स्पीड डज अफेक्ट SEO ॲज इट इज अ डायरेक्ट रँकिंग फॅक्टर। व्हाईल क्रिएटिंग अ वेबसाईट अटेन्शन इज गिवन ऑन द डिझाईन कंटेंट and as many visual as possible. This can slow down the website and abstract usability. So basically while creating any website we have to maintain the size of each and every file as possible as minimum. Means जेव्हा पण तुम्ही एखादी वेबसाईट क्रिएट करता त्याच्यामध्ये ज्या पण इमेजेस, ॲडिओ, व्हिडिओ फाईल्स ॲड केल्या जातात त्या फाईलची साईज आपण काय ठेवली पाहिजे, कमीत कमी असली पाहिजे की जेणेकरून तुमचं ते पर्टिक्युलर पेज जेव्हा सर्व्हरवरून लोड होतं ते मिनिमम टाईममध्ये लोड झालं पाहिजे, ठीक आहे। अँड थर्ड वन इज अ पेज साईज इन्फो। द टर्म पेज साईज इन द SEO world refers to the downloaded file size of a given web page. So basically जे पण पेज तुम्ही सर्व्हरवरून डाउनलोड करणार आहात त्याच्याशी रिलेटेड तो काय डिसाईड करतो, पेज साईज इन्फो। म्हणजेच जेव्हा पण तुम्ही एक पर्टिक्युलर वेब पेज डाउनलोड करत असाल तर त्याची साईज जी आहे ती किती असली पाहिजे, मिनिमम असली पाहिजे,
टू इन्क्रीज द ऑप्टिमायझेशन ऑफ अवर वेबसाईट. म्हणजे जर तुम्हाला वेबसाईटला ऑप्टिमाइज करायचं असेल आणि टॉप रँकिंगमध्ये त्या वेबसाईटला ॲड करायचं असेल, तर त्या पर्टिक्युलर वेब पेजचं डाउनलोडिंगचं जे साईज आहे ते काय असलं पाहिजे, मिनिमम असलं पाहिजे. सो रिलेटेड टू परफॉर्मन्स ऑफ युअर वेबसाईट वी हॅव टू कन्सिडर थ्री फॅक्टर. इन दॅट फर्स्ट वन इज अ नंबर ऑफ रिसोर्सेस, सेकंड वन इज अ पेज स्पीड इन्फो, अँड थर्ड वन इज अ पेज साईज इन्फो. सो लेट अस डिस्कस नेक्स्ट कन्सेप्ट रिलेटेड टू ऑप्टिमाइज अ वेब पेज, विच इज SEO, सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. सो इन SEO, सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन, वी डील विथ ऑल सोशल मीडिया साईट्स लाईक फेसबुक, ट्विटर, देन इंस्टाग्राम. सो इन SEO, सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन, इट डील्स विथ इन्हान्सिंग द वेबसाईट्स रँकिंग युझिंग इंटरॅक्टिव्ह कम्युनिटीज लाईक फेसबुक, ट्विटर, ब्लॉग्स, फोरम्स एक्सेट्रा. When these communities have links to the created website, it builds familiarity and trust about the website. So basically, ह्या ज्या social networking sites आहेत त्यांच्या थ्रू आपण आपल्या वेबसाईटला ऑप्टिमाइज करू शकतो आणि टॉप रँकिंग मिळवून देऊ शकतो. म्हणजे जर फेसबुक थ्रू एखाद तुमच्या वेबसाईटचं जर प्रमोशन केलं तर लोक काय करतात की फेसबुक हे ट्रस्टवर्दी आहे आणि त्याच्या थ्रू जे आपण लिंक्स येतात अगेन ते आपण ट्रस्टवर्दी असतात असं समजून ते इझिली यूज करतात. सो बेसिकली ह्या ज्या डिफरंट टाईप्सच्या सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत त्यांचा यूज करून पण आपण काय करू शकतो, आपल्या वेबसाईटच्या लिंक त्या पर्टिक्युलर वेबसाईटमध्ये ॲड करून आपल्या वेबसाईटला रँकिंग मिळवून देऊ शकतो. सो बेसिकली ह्या ज्या नंबर ऑफ सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत त्या आपल्या वेबसाईटला टॉप रँकिंग मिळवून देण्यासाठी आपल्याला हेल्प करू शकतात. जस्ट आपल्याला आपल्या वेबसाईटची लिंक त्या पर्टिक्युलर वेबसाईटमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर सोशल मीडिया साईटमध्ये ॲड करायची आहे, बॅकलिंक थ्रू तुम्ही ॲड करू शकता आणि त्याच्या थ्रू प्रॉफिट मिळवू शकता. लेट अस डिस्कस अनादर वे टू ऑप्टिमाइज द वेब पेज, विच इज SEO सिक्युरिटी चेक. सिक्युरिटी इज इम्पॉर्टंट टू इन्शुअर युअर वेबसाईट प्रोटेक्ट्स यूजर डाटा, डज नॉट बिकम कॉम्प्रोमाइज्ड ऑर एक्सपिरियन्स डाऊन टाईम ऑर डेटा लॉस. इट इन्क्लूड्स SSL अनेबल्ड एस ऑर नो, वेदर इट फॉलोज HTTPS, मालवेअर चेक, ईमेल प्रायव्हसी. बेसिकली इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरी वेबसाईट टू प्रोव्हाइड अ सिक्युरिटी फॉर देअर यूजर्स. प्रत्येक वेबसाईटने त्यांच्या युजर्सला सिक्युरिटी प्रोव्हाइड केली पाहिजे रिलेटेड टू युजर्स डाटा. मग ती सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचे वेगळे वेज असू शकतात लाईक SSL. SSL स्टँड्स फॉर सिक्युअर सॉकेट लेअर, जे की आपण 11 स्टँडर्डमध्ये पाहिलेले. त्याच्यानंतर ईच अँड एव्हरी URL शूड स्टार्ट विथ HTTPS. त्याच्यानंतर प्रत्येक जे पण ईमेल ID होल्डर असतात त्या ईमेल ID त्यांनी प्रायव्हसी प्रोव्हाइड केली पाहिजे. ह्या सगळ्या फॅसिलिटी ह्या प्रत्येक वेबसाईटने त्यांच्या युजर्सला प्रोव्हाइड केल्या पाहिजेत रिलेटेड टू सिक्युरिटी. इफ एनी पर्टिक्युलर वेबसाईट प्रोव्हाइड ऑल दीज फॅसिलिटी फॉर देअर यूजर, दॅन डेफिनेटली दॅट पर्टिक्युलर वेबसाईट शूड रँक ॲट द टॉप इन सर्च इंजिन टेक्निक. ठीक आहे सर, तर अशा पद्धतीनं आपण डिफरंट टाईप्सचे वेज पाहिले रिलेटेड टू ऑप्टिमाइज द वेब पेज, की ज्याच्यामध्ये HTML हेडर, बॉडी कंटेंट, लिंक्स, इंडेक्सिंग, गुगल बोट, अदर फॅक्टर्स, परफॉर्मन्स रिझल्ट, SEO सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन अँड SEO सिक्युरिटी चेक. असे डिफरंट टाईपचे 9th वेज होते की ज्याच्या थ्रू आपण आपल्या वेबसाईटला काय करू शकतो, ऑप्टिमाइज करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं त्यांनी एक स्क्रीन दाखवली आहे की ज्याच्यामध्ये SEO ऑडिट अँड रिपोर्टिंग टूल स्क्रीन, व्हेरियस फ्री वेबसाईट्स असतात की ज्याच्या थ्रू आपण काय करू शकतो,
ऑडिट करू शकतो आपल्या वेबसाईटचं. वेबसाईट ऑडिटमध्ये डिफरंट टाईप्सच्या तुम्हाला सजेशन्स प्रोव्हाइड केले जातात रिलेटेड टू रँकिंग ऑफ आवर वेबसाईट, की ज्याच्यामध्ये तुम्ही बॉडी पार्टमध्ये कुठले कुठले टॅग्स यूज केले पाहिजेत, तुमचं हेडर कसं असलं पाहिजे, कीवर्ड्स कुठले यूज केले पाहिजेत, ह्या सगळ्या ॲक्शनेबल कमेंट्स तुम्हाला रिलेटेड टू युअर वेबसाईट्स प्रोव्हाइड केले जातात विद इन SEO ऑडिट. ठीक आहे, तर SEO ऑडिट करण्याचे डिफरंट टाईपच्या वेबसाईट्स असतात की ज्या तुम्हाला फ्रीमध्ये पण अव्हेलेबल असतात, आणि काही पेड वेबसाईट्स पण असतात की ज्यांच्या थ्रू आपण SEO ऑडिट परफॉर्म करू शकतो. आता इथे त्यांनी एक नोट दिली आहे, बीइंग अ फ्री वेबसाईट ऑडिट टूल SEO ऑप्टिमेटर विल नॉट अलाव यू टू ऑडिट मोर दॅन 1 or 2 वेबसाईट्स पर डे. जर तुम्हाला फ्रीली वेबसाईटचं ऑडिट करायचं असेल तर त्याच्याशी रिलेटेड एक टूल आहे SEO ऑप्टिमेटर, की ज्याच्यामध्ये आपण ही विंडो पाहिली होती, ही विंडो SEO ऑप्टिमेटर टूलची आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला इथं तुमच्या वेबसाईटचं नाव ॲड करायचं आणि ऑडिटवरती क्लिक केलं की ॲटोमॅटिक तो तुमच्या वेबसाईटचा ऑडिट रिपोर्ट जनरेट करतो आणि डिस्प्ले करतो. ठीक आहे, तर SEO ऑप्टिमेटर ही एक वेबसाईट आहे की जे तुम्हाला फ्रीली वेबसाईटचं ऑडिट परफॉर्म करून देते, बट त्याच्यामध्ये ड्रॉबॅक काय आहे की ते तुम्हाला पर डे 1 or 2 वेबसाईटचं ऑडिट परफॉर्म करू शकते SEO ऑप्टिमेटर टूल. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त वेबसाईटचं ऑडिट परफॉर्म करायचं असेल विद इन 1 day तर त्याच्याशी रिलेटेड वेगळे टूल्स यूज करावे लागतात. सो इन दॅट केस यू कॅन ट्राय विथ द अदर ऑडिट टूल मेन्शन्ड बिलो सच ॲज urank.com, vary.com अँड seositecheckup.com. सो बेसिकली हे 3 अगेन वेगळे टूल्स आहेत की ज्यांच्या मदतीनं आपण आपल्या वेबसाईटचं ऑडिट परफॉर्म करू शकतो. ऑडिट रिपोर्टमध्ये तुम्हाला व्हेरियस कन्सेप्ट्स सांगितल्या जातात की ज्याच्या थ्रू आपण आपल्या वेबसाईटमध्ये मॉडिफिकेशन करून त्या वेबसाईटला रँकिंग मिळवून देऊ शकतो. ठीक आहे, ऑल दीज मॅट्रायसेस आर रिअली युजफुल टू लर्न अबाउट द युजर्स अँड इम्प्रूव द मार्केटिंग स्ट्रॅटेजी SEO अँड टू बूस्ट द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सो बेसिकली विथ द हेल्प ऑफ ऑल दीज टेक्निक्स वी कॅन बूस्ट अवर वेबसाईट्स ओव्हर द इंटरनेट. सो with the help of conversation between Mr. Suhas and Dr. Ajay, we discuss lots of concept related to digital marketing. In that we discuss about what is mean by search engine, types of a search engine, various techniques of a search engine, how to write code for a website, how to promote our website through the social media sites, and what are the changes we do in our website so that our website can get a top ranking. All these concepts we discuss related to digital marketing. Lastly, Mr. Suhas want to say a thank you to the Dr. Ajay. Mr. Suhas says, thank you sir, you have given me a positive throw. Now I will work on the strategy explained by you in this above explanation and improve my digital marketing. Even I will work on content and social media marketing too. So Mr. Suhas says thank you to Dr. Ajay, and he assure about the using content writing and social media marketing for a getting top rank of their website. So related to all these concepts which we discuss in second chapter, Mr. Suhas implement all these concepts in his website so his website can get a top ranking. And lastly, Dr. Ajay says thank you, I wish you success in your task, bye, have a nice day. So all these conversations included in between Mr. Suhas and Dr. Ajay related to promoting websites over the social media sites or a search engine.
ठीक है, सो इन सेकेंड चैप्टर वी डिस्कस लॉट्स ऑफ कंसेप्ट रिलेटेड टू डिजिटल मार्केटिंग. सो प्लीज़ राइट ऑल दोज नोट्स इन योर नोटबुक. अल्सो सॉल्व द असाइनमेंट्स रिलेटेड टू सर्च इंजन ऑप्टिमाइजेशन. इफ़ यू हैव एनी क्वेरी और एनी डाउट, प्लीज़ रेज यूअर क्वेश्चन इन आवर ग्रुप सो दैट आई कैन गिव यू आंसर. थैंक यू.